उभा तरी सुद्धा शेवटच्या मुवमेंटला करण मंडवी आउट झाल्यानंतर आकाश तारेकर बॅटिंग सुद्धा मस्त झाली आणि त्यानेही विनिंग फटके खेळले आणि त्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दिलेलं कारण तसं बघायला गेलं तर एकाहत्तर धावा होत्या जवळजवळ सत्तर धावा होत्या आणि एकाहत्तर सत्तर धावा चेस करायच्या होत्या म्हणजे टार्गेट खूप मोठा होता परंतु काय जबरदस्त अफलातून फलंदाजी झालेली यावेळेला मात्र योगेश पवार कमबॅक करतोय अयोन स्पोर्ट कोपर आणि झरियन अँड आण व्ही सी इलेव्हन तलोजा या दोन संघाच्या संगनायकाने टॉससाठी कोपर आणि झरियन व्ही सी इलेव्हन तलोजा या दोन संघाच्या संगनायकाने टॉससाठी यायचायोगेश योगेश कम बॅक करतोय षटकार जरूर लगावला गेला करण मडवीच्या बॅट मधून मोठा फटका जरूर लगावला गेलेला परंतु अजूनही पाच चेंडू माझ्याकडे आहेत आणि ती मला योग्य रीतीने टाकायचे आहेत जर माझ्या संघाला पुढे न्यायचं असेल तर दोन चेंडू अद्याप फेकून झालेले आहेत सहा दावा खर्च करतोय समोर आहे करण मडवी नवसाय किंडला ज्याची ओळख पटून देण्याची गरज नाही कारण त्याचं नाव त्याची ओळख आहे आकाश तारेकर तयार आहे पुन्हा एकदा योगेश मोठा फटका करण पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये खेळला आहे जो की बॅकवर्ड वरले गाणी करावा लागेल कारण करण मडवी कोणत्याही क्षणाला आक्रमण करतोय चेंडू चांगला टाकला जातोय योगेश पवार याच्या माध्यमातून परंतु त्या चेंडूला खराब करण्याचं काम हा करण मडवी करतोय मागच्या मार्चमध्ये मा सुद्धा मी मगाशीच म्हटलं की काय बॅटिंग केलेली अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवलेलं या खेळाडूंनी वेळ लावलेलं आणि तोच आता करण मडवी ऑन स्ट्राईक मोठा फटका करण मडवीचा सगळ्यात लांब सगळ्यात लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाला लगादार या मॅच मध्ये एक चेंडू जर दुसरा चेंडू सोडला तर तीन षटकार चार चेंडू आणि तीन षटकार म्हणजे अर्थात चार चेंडू आणि अठरा धावा जमा करतोय हा फलंदाज करण मडवी काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे आता गोलंदाजासमोर करण हा आणि आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली करण मडवी इंजर्ड आहे आणि इंजर्ड असून जर एवढा चांगला खेळत असेल तर मग वेल फिटनेस मध्ये असताना कसा खेळ हा एक मोठा प्रश्न आहे परंतु चला मस्त खेळतोय करण या वेळेला आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केलेली जाते एकोणीस धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत आता मात्र ऑन स्ट्राईक आकाश तारेकर आकाश गणपत तारेकर रायगडचं वंडर पॉय मॅन अशा बऱ्याचशा उपाधीनी त्याला स विभूषित केले गेलेलं आहे आणि खूप मोठी मेहनत आहे काबाड कष्ट आहेत मित्रांनो एवढं मोठं नाव फुकट होत नसतं त्या पाठीमागे खूप मोठी स्ट्रगलिंग असते आणि खूप मोठं मेहनत असते प्रामाणिक मेहनत असते यावेळेला मात्र मस्त फटका खेळल्या कवर आणि पॉईंटच्यामध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे एक धाव मिळणार करणला स्ट्राईकला आठवण्याचा प्रयत्न आहे आकाशाचा कारण माहिती आहे आकाशला चांगला खेळतोय करण मग अशा वेळेला जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला षटक संपतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर आकाशच जाणार आहे वीस धावा टू झिरो ट्वेंटी फॉर विदाऊट लॉस हे विदाऊट लॉस समीकरण तोडावं लागेल योगेश पवार याच्या गोलंदाजीवर मात्र भरोसा होता याच्या गोलंदाजीवर मात्र विश्वास होता की या साजीदारीला तोडण्यामध्ये योगेश पवार याला यश या येईल परंतु नाही त्याला यश आलेलं नाही आहे आणि प्रत्येक खेळाडूचा प्रत्येक वेळ असेलच असं नाही कारण मी नेहमी म्हणत असतो क्रिकेट ही कोणा एकट्याशी मक्तेदारी नाही आहे अकरा खेळाडूंनी मिळून खेळ खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे तळोजा संघाच्या संघ नायकाला मी विनंती करेन आपण टॉससाठी यायचं कुपरचा कर्णधार इथे आपल्या प्रतीक्षेत आहे या दरम्यान आपण नवमान नवीन गोलंदाज याला पाहू शकाल आकाश तारेकर याच्या बॅटमधून सिंगल तर जरूर येणार एक धाव कंप्लीट आणि या एक धावीनं मात्र एकवीस धावांपर्यंत प्रवास करतोय फलंदाजी करत असलेला संघ आहे मयूर स्मृती गावदेवी गावठाण संघ आकाश टकले आकाश तारेकर वैभव पाटील कंठवली अशी सगळी मंडळी दिग्गज मंडळी या स्पर्धे या मॅ संघामध्ये खेळत आहेत नोमान सज्जा आहे करण मडवी ऑन अ स्ट्राईक खूप ताकदवर खेळाडू आहे करण अद्याप आपली खेळी प्रस्थापित करतोय यावेळेला मात्र बॉल सोडून दिलाय बाहेर जाणार आमचे प्रवीण सर आम्हाला की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल नमानला आणि एक धाव मिळणार डाव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा गोलंदाज फलंदाज टेनिस लेदर क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असतं आणि ते का आपण पाहिलं जसं किरण करण मडवी खेळतोय खूप दिमागदार पद्धतीनं वा काय फटका आहे न धृष्ट लागावी असा फटका मात्र करण मडवी याच्या मधून निघाला असा फटका फार कमी वेळा पाहायला मिळतो मित्रांनो स्लोअर टाईपचा हा बॉल होता चेंडू आपण पाहिला थोडासा गुडलेन स्पॉट पेक्षा ही पाठीमध्ये लँड झाला थोडासा पीच झाला पीच झाल्यानंतर थोडासा बाउन्स झाला जम्प केला चेंडून परंतु तशा परिस्थितीमध्येही वेट वॉच अँड हिट बॅकफूटवर गेला करण पाहिलं चेंडूकडे अगदी वेळ दिला स्वतःला आणि त्या चेंडूला मात्र हुक केलं पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्राच्या वरून सहा धावांसाठी टोटल धावा आज या खेळाडूंनी मात्र जिंकली सर्व खेळाडूंची प्रेक्षकांची खेळाडूंची सपोर्टर्सची नवमान तयार आहे रे बाप जबरदस्त फटकेबाजी आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळतं या खेळाडूला कसं थांबवावं आता हा एक मोठा पेच प्रसंग आहे मोहल्ला पनवेल संघासमोर कारण योगेश पवार सारख्या फलंदाजालाही त्यांनी खेळून काढलं त्यानंतर मात्र नवमान यांनी मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली तर आदरणीय सुनील मडवी यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे करण याला आणि का, का देऊ नये कारण चांगला खेळतोय त्याची पाठीराखण करणं फार गरजेचं असतं सुनील मडवी तुमचंही मनापासून धन्यवाद आणि करण अतिशय फलंदाजी हा आणि आत्ताचं आम्हाला समजलेलं आहे की आदरणीय सुनील मडवी साहेब यांचा आज जन्मदिवस आहे वाढदिवस आहे अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा सुनील मडवी साहेब आपल्याला परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आपल्याला सुदृढ निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर विश्व मेनी हॅपीटन्स ऑफ द ग्रेट डे मोठा फटका थांबेल तो करण मडवी कसला पुन्हा एकदा फटकेबाजी चालूच आहे लगादार षटकार 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 आणि फक्त षटकार करण मडवी याच्या बॅटमधून टीमची टोटल धाव संख्या जर आपण पाहिली चाळीस धावा प्रत्येक गोलंदाज प्रयत्नांच्या पराकाष्टा करतोय कोणत्याही गोलंदाजाच्या हाताला यश येत नाहीये हा हे वादळ क्षमणार कस हे हा जो मिसाईल आहे मैदानाच्या आतमध्ये फुटलाय तो कोण डिफ्यूज करणार हे मात्र आता पूर्ण प्रश्नचिन्ह समोर उभा राहिलेला आहे तो मोहल्ला पनवेल संघाच्या सहा षटकारांच्या माध्यमातून करण मडवी एक सिंगल धाव सहा षटकार म्हणजे वैयक्तिक मला तर वाटतंय पंचवीस धावांवर खेळतोय धावांवर माफ करा सदोतीस धावांवर वैयक्तिक खेळतोय सहा षटकार एक सिंगल स्लो टायकचा हा चेंडू उडवला उडवला आणि सरळ मनसी सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक षटकार समोर आदर्श आहे त्यामुळे ही फलंदाजी चालली आहे आकाश तारेकर नौसाई एंडला उभा आहे समोर एक मोठा आदर्श आहे तो डोळ्यासमोर करण मडवी आणि ठेवला आहे आणि अक्षरशः गोलंदाजाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे कारण या फलंदाजाला थांबवणं मात्र आता शक्य होत नाहीये लगाधार षटकार लगातार षटकार टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली शेचाळीस धावा शेचाळीस धावा होत आहेत बारा चेंडू शेचाळीस धावांचा उच्चांक गाठलाय आज या खेळाडूनी आणि काय बरसला हा खेळाडू नवीन गोलंदाज अरफात समोर आहे आकाश तारेकर आस ते म्हणतात ना आसमान से गिरे और खजूर पे लटके अशी परिस्थिती येऊन थांबली आहे आता इकडे करण मडवी नॉन स्ट्राईकला आला तर अर्फातला समोर आहे आकाश तारेकर म्हणजे खूप मोठी अडचण आहे परंतु ही चांगला गोलंदाज आहे आणि वक्त वक्ते अर्फात त्याला अजूनही सावधगिरी गरजेचं आहे तिसरं षटक कार्यरत आहे फ्री आहे करण मडवी स्ट्राईकला खेळतोय आणि आज करण मडवीचा दिवस आहे मी म्हणेन काय खेळ आहे हा खेळाडू खे अर्फात तयार वन ओ नेक्स्ट आणि मिस टायमिंग शॉट जरूर खेळला गेला करंटच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता आहे परंतु नाही ओ oh, इथून मात्र दोन धावाई कंप्लीट केल्या जात आहे सुफियान <laughs> जे कर्णधार आहेत त्यांनी कव्हर करणं गरजेचं होतं मगाशी त्यांची कव्हर उत्कृष्ट होती यावेळेला मात्र त्यांनी स्टंपवर येणं गरजेचं होतं दोन धावा कंप्लीट जो मकसद होता तो मकसद कामयाब झालेला आहे आणि मी म्हणेन की तेरा चेंडूंमध्ये पन्नास धावांची खेळी मयूर, मयूर स्मृती मयूर स्मृती गावदेवी गावठाण संघाची झालेली आहे पूर्ण पन्नास अर्धशतक कंप्लीट झालेले आहे आणि तेही फक्त तेरा चेंडूंचा खेळ झालेला आहे काय जबरदस्त अफलातून खेळी यावेळेला मस्त बॉल फेकला गेला अर्फाटच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केलेली आहे दुसरी धाव धोका होऊ शकतो का, का नाही कारण मडवीचा दिवस आहे आज आणि असं म्हटलं जातं की कानुस रोशन खुदा करे इथून मत मात्र आपण पाहतोय की या करण मडवीचा आज दिवस आहे तो विजणं शक्य नाही आहे फक्त तीन धावा पाठीमागे आहे अर्धशतकाच्या पहिला अर्धशतक त्याच्या नावावर ठोकलं जाणार का काही आपण पाहिलं कुणाचंही अर्धशतक झालं नव्हतं या प्रतियोगितेमधलं पर्दा पहिला अर्धशतक करण मडवीच्या नावावर लागलं जाणार का या प्रतीक्षेत एक धाव बाईकच्या स्वरूपात म्हणजे अध्यापी तीन धावांची गरज आहे ती अर्धशतकासाठी बॅटकट आहे सर बाईकच्या स्वरूपात आहे टीम टीमची टोटल धाव संख्या जर आपण पाहिले फिफ्टी थ्री त्रेपन्न धावा धाव पळकावर करण मडवी ऑन अ स्ट्राईक ऑन अ फायर चेंडू आणि पहिलं अर्धशतक इथे मात्र करण मडवी याच्या नावावर जरा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या मित्रांनो खेळ आवडला असेल तर काय अफलातून खेळी करतोय हा खेळाडू काय जबरदस्त आक्रमकता पाहायला मिळाली या खेळाडूच्या बॅटमधून चौदा चेंडू सात षटकार आणि पन्नास त्रेपन्न धावा पूर्ण केलेल्या आहेत करण मडवीनी काय खेळी असेल मित्रांनो पाहू शकाल आपण सात षटकार बेचाळीस धावा फक्त षटकारांच्या आहेत सात षटकार चौदा चेंडू आणि त्रेपन्न धावांची बारदार खेळी आज करण मडवी याच्या नावावर लागली केलेली आहे टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत एकसष्ट धावा एकसष्ट धावा आहे तिसरं षटक अर्फात फेकला जा, अर, अर्फात कडून फेकलं जात आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातलं आणि समोर आहे करण मडवी माय गॉड oh फलंदाज आज काही थांबणारा नाहीये कारण प्रत्येक बॉलवर त्या खेळाडूचं फक्त आक्रमण पाहायला मिळतंय तीन षटकांमध्ये हा उच्चांक असणार आहे धावसंख्या आहे सदुसष्ट धावा बनवलेले आहेत अडुसष्ट धावांची गरज आहे अठरा चेंडू आणि अडुसष्ट धावा आठ षटकार नऊ षटकार माफ करा नऊ षटकार ठोकलेले आहेत नॉट आउट इनिंग केलेला आहे हा करण मडवी